आज आपण पाहतो या महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आल्यानंतर इतक्या मोठ्या प्रमाणात आपण कामं केले मागच्याही काळात ज्यावेळी आपलं सरकार होतं मी मुख्यमंत्री होतो या कळमेश्वर करता आपण खूप मोठ्या प्रमाणात निधी दिला केवळ कळमेश्वरच नाही तर जिल्ह्यातल्या प्रत्येक नगरपालिकेला अभूतपूर्व असा निधी आपण दिला आता पुन्हा सरकार आल्यानंतर आपण निधी दिला पण एक गोष्ट लक्षात घ्या आज जे काही आपल्याला नागपूर जिल्ह्यामधलं नागपूर शहरामधला विकास दिसतो हा सगळा विकास भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या काळातला आहे मी काँग्रेसच्या नेत्यांना विचारतो अरे पंचवीस पंचवीस वर्ष तुम्ही आमदार होतात वर्षानुवर्ष तुम्ही मंत्री होतात वेगवेगळ्या पदांवर तुम्ही राहिलात सांगा तुम्ही नेमकं काय का काम या ठिकाणी केलं एक काम तुम्ही दाखवा की ज्या नागपूर जिल्ह्यामध्ये तुमच्या माध्यमातन या ठिकाणी झालं बंधू भगिनी सर्व लोकांना सोबत घेऊन आपण काम करतोय आज दीक्षाभूमीचं काम असेल तर ते भारतीय जनता पक्षाने केलं या ठिकाणी काम असेल तर ते आपल्या माध्यमातून झालं आणि एवढंच नाही आपल्याला कल्पना आहे आपल्याकडे मोठ्या प्रमाणात महानुभाव पंथाला मानणारे लोक आहेत आणि महानुभाव पंथाची काशी असलेल्या रिद्धपूर मध्ये पहिल्यांदा रिद्धपूर विकास आराखडा हा आपण मंजूर केला आणि एवढंच नाही तर ज्या रिद्धपूर मध्ये मराठीचा पहिला आद्य ग्रंथ लिहिला गेला त्या ठिकाणीच खऱ्या अर्थानं चक्रधर स्वामींच्या आशीर्वादाने पहिलं मराठी भाषा विद्यापीठ हे आपण त्या ठिकाणी तयार केलं आणि आज मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणचं काम होताना आपण पाहतोय सर्व लोकांना सोबत घेऊन आपण या ठिकाणी काम करतोय